खऱ्या अर्थानं मी मराठा म्हणून मला आज खूप मोठा आनंद झालेला आहे. शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी चरंगी पाटील ज्या पद्धतीनं अमरून उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पोटातली धगधगती आग बघताना आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरलो होतं की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून फक्त समाजाचंच काम होईल, सगळं राजकीय काम बंद करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी भर सभेमध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मी मराठा समाजाला न्याय देणार, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याचं काम राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री यांनी मराठा समाजावर जे 40 वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य शेतकरी असेल, कामगार असेल, एकदम पिचलेला मराठा समाज असेल या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. मी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं खरोखर मनापासून मानाव तेवढे धन्यवाद कमी आहे. आज मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत, जरंगी पाटलांच्या फोटोसोबत, मुख्यमंत्री साहेबांचा फोटो सन्मानपूर्वक फुलाचा उधळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी स्थापित केलेला आहे. मला आज शिवसैनिक असल्याचा आणि जरंगे पाटील साहेबांचा एक मराठा कार्यकर्ता असल्याचा मनापासून आनंद होतो. आणि आज जरंगे पाटील यांचा फोटो जे आहे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पलकावर आलेला आहे, तर आता जरंगे पाटील हे शिंदे गटात जरंगे पाटलांचा कुठल्याही पक्षाची काहीही संबंध नाही. ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान देऊन मराठा समाजावर उपकार केले होते त्याच पद्धतीनं ह्या समाजाला सगळ्यांनी आजवर वापरलं पण कुणीही समाजाचा न्याय केला नव्हता. जरंगे पाटील कुठल्याही पक्षामध्ये कधीही अडकणार नाहीत पण आज आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि रिस्पेक्ट असल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी एवढा धाडसी निर्णय, हा निर्णय करणं कुठलीच साधी गोष्ट नव्हती. मुख्यमंत्र्यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे, एक शेतकऱ्याचा मराठा मुख्यमंत्री असल्यामुळं तरी करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमधून, सगळ्यांना एकत्रित ठेवण्याच्या भूमिकेतून हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही बघितलं असेल आज OBC वर्गातले बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, वेगवेगळ्या वर्गातून सुद्धा आजच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आणि जे 58 लाख मराठा समाजाच्या परिवारांना परिवारासह OBCचे दाखले देण्याचा आणि उर्वरित समाजाला जे काय OBCचे फायदे आहेत ते सगळे देण्याचा आणि जरंगे पाटील साहेबांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं आणि एक मराठा मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी एक शपथ घेऊन पूर्ण करून दाखवलेलं आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पडला तसं मराठा समाज या सरकारसोबत राहणार. आता मला विश्वास आहे, इतके वेळ मी राजकारणावर बोललो नाही पण मी आता एवढंच सांगेल, ज्या पद्धतीनं मराठा समाजावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा एक दृढ विश्वास दाखवून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे, आता मराठा समाज असेल, OBC असेल, कारण OBCंना पण दिलेला शब्द पाळला आणि मराठा समाजालाही दिलेला शब्द पाळलेला आहे आणि इतर सगळ्याला घेऊन जाण्याच्या भूमिकेत आता एकनाथजी शिंदे साहेब हे खरे ठरलेले आहेत. त्यामुळं अनाथाचा नाथ एकनाथ हे खऱ्या अर्थानं आता ठरल्यामुळं येणारा काळ हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी सुवर्ण काळ असणार आहे, एवढं मी सांगतो.